यानंतर आमच्या संयोजन समितीतले एक सदस्य सदस्य म्हटल्यापेक्षा एक उत्तम नाटककार, उत्तम लेखक, उत्तम कवी, एक तंत्रज्ञ अशा विविधांगी भूमिका पार पाडणारे मानस फाउंडेशन संयोजन समितीतले विनोदजी जैतमल त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी मांडावं अशी मी त्यांना विनंती करतो. खुशियां कम और अरमान बहुत है, यहां जिसे भी देखिए हैरान बहुत है. करीब से देखा तो है रेत का घर, करीब से देखा तो है रेत का घर, दूर से मगर उनकी शान बहुत है. मुश्किल से मिलता है शहर में आदमी, मुश्किल से मिलता है शहर में आदमी, यूं तो कहने को इंसान बहुत है. मानस फाउंडेशन जालना या संस्थेचा आवाज येत नाही का? बरं, हॅलो, येतोय आवाज? मानस फाउंडेशन जालना या संस्थेच्या उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्ष सर्जन कमोडोर मान्य श्री सुनीलजी गोयल सर, आजचे आपले प्रमुख वक्ते, प्रख्यात लेखक, समाजसेवक, तंत्रज्ञ, तत्वज्ञ माननीय श्री अच्युतजी गोडबोले सर, आमचे मित्र संतोषजी गर्जे सर आणि उपस्थित बंधू भगिनींनो, मन नावाचा अवयव दिसतो कसा हे अजिबात माहीत नसतानाही त्यावर यशस्वी उपचार करणारे डॉक्टर प्रकाश आंबेकर यांना मी सर्वप्रथम वंदनच करतो आणि तुम्हा सर्वांचं अभिनंदन करतो की तिथे मनोविकार आणि मेंदूविकार असं लिहिलेलं असून सुद्धा तुम्ही या आवारामध्ये आलात आतमध्ये, त्याबद्दल तुमचं मी अभिनंदन करतो. कारण इथे यायला फार घाबरतात लोक. तर मन कुठेतरी डोक्यात असतं असं मी वाचलंय, बहुतेक गोडबोले सरांच्या पुस्तकातच वाचलंय. मी वर्गात जेव्हा शिकवतो मुलांना तर मुलं काय करतात माहिती आहे का? असं केसात हात घालून ते केस सेट वगैरे करायला लागतात, असं असं चालू असतं त्यांचं. त्यांना मी सांगतो की ते केस वगैरे सोडा तुम्ही, आता केसात हात नका घालू, त्याच्या खाली डोकं आहे, ते जास्त महत्त्वाचं आहे आणि त्याच्यावर आपण काम करूया. कारण केस आज कितीही सुंदर असले तरी ते आयुष्यभर साथ देतील की नाही याची काही गॅरंटी नसते अजिबात. कारण हर खूबसूरत चीज बेवफा होती है असं मी कुठंतरी वाचलं होतं, ते फार मला आवडलं होतं. मनाच्या विचित्रपणाबद्दल महाराष्ट्रातला एक मोठा कवी आहे, तो असं म्हणतो की पुन्हा कधी प्रेमात पडणार नाही म्हणत पुन्हा पुन्हा प्रेमात पडत राहतं मन, पुन्हा कधी प्रेमात पडणार नाही म्हणत पुन्हा पुन्हा प्रेमात पडत राहतं मन, झोप सुखाची कधी घालवणार नाही म्हणत रात्र रात्र टक्क जागत राहतं मन, तोंडानं मारे करतं शहाणपणाच्या गोष्टी. माणसाचं मन तोंडानं मारे करतं शहाणपणाच्या गोष्टी, पण ऐनवेळी वेड्यासारखं वागत राहतं मन. आता तुम्ही टाळ्या वाजवल्याच आहे तर म्हणून सांगतो की हा महाराष्ट्रातला मोठा कवी म्हणजे मीच आहे. तुम्ही हसताल म्हणून मी सांगत नव्हतो आधीच. तर मन हे असं आहे आणि माझं जाऊ द्या, मी छोटासा कवी, पण संत कबीर काय म्हटला होता की मन मरा न माया मरी मर मर गया शरीर, मन मरा न माया मरी मर मर गया शरीर, आशा तृष्णा ना मरी कह गए दास कबीर. माणसाचं मन, त्याची आशा, त्याची तृष्णा ही कधीच मरत नाही. आशा नाम मनुष्याणाम काचिदाश्चर्य शृंखला यया बद्धा हा प्रधावंती मुक्तास तिष्ठंती पंगुवत, असं एक संस्कृत सुभाषित आहे. हे पाठ याच्यासाठी केलं मी की तुम्हाला कळावं मी किती विद्वान आहे म्हणून. आणि बहिणाबाई पण म्हटल्या होत्या सरांनी त्यांच्या पुस्तकात पण लिहिलंय मनातमध्ये की मन जहरी जहरी त्याचं न्यार रे तंतर, अरे इचू साप बरा त्याले उतारे मंतर, विंचवा सापापेक्षा डेंजर असं हे मन आहे. आणि म्हणून तुम्हाला आज मी एक सुखाचा मंत्र देणार आहे शेवटी. आणि तो सुखाचा मंत्र आमचे जे मित्र आहेत संतोषजी गर्जे, त्यांनी त्यांच्या आयुष्यात अंमलात आणला आहे आणि म्हणून ते सुखी आहेत. तो मंत्र असा आहे कि गमगीन चेहरों पे जो खुशियां लाए उसी की दुनिया संवर जाएगी, गमगीन चेहरों पे जो खुशियां लाए उसी की दुनिया संवर जाएगी, कुछ ख्वाहिशों का कत्ल करके मुस्कुराइए जिंदगी बेहतर हो जाएगी,
धन्यवाद।